नवी मुंबई सांस्कृतिक कला महोत्सव मोठ्या जल्लोषात दिमाखात व उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. या महोत्सवात लहान मुलांच्या जिवाळ्याचा विषय असणाऱ्या जादूचे प्रयोग व कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तर दुसरीकडे सुप्रसिद्ध जादूगार सतीश देशमुख व त्यांची कन्या किमया देशमुख यांनी जादूचे प्रयोग दाखवून सर्व प्रेक्षकांचे मनोरंजन केले. किमयाने नवी मुंबईसह इतर 10 देशात जादूचे प्रयोग केले आहेत. जादू कशी ओळखावी, जादू कशी करावी याबद्दलही या जादूच्या कार्यशाळेत सांगण्यात आलं. या जादूच्या प्रयोगांची लहान मुलांनी मजा लुटली. माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांनीही या जादूच्या कार्यशाळेत सहभागी होऊन आनंद लुटला. बायकांना कधी वय विचारू नये, पुरुषांना कधी पगार विचारू नये. काहींची जन्मतारीख मला खरोखर माहित नाहीये, किमयाला सुद्धा माहित नाहीये. फक्त ताईंना माहित आहे एक्झॅक्टली जन्मतारीख काय आहे. किमया, तुला हवं तर तू वर्ष सांगू शकते, त्याच्यामध्ये ताईंचं वय डिक्लेअर एक्झॅक्ट होणार नाही. पण तारीख मात्र तू सांगू शकशील का? ताईंची तारीख सांगू शकशील का तू? मला असं वाटतंय की त्यांचा वाढदिवस आत्ताच होऊन गेलाय. आत्ता तुमचा वाढदिवस झाला का? ताईंचा वाढदिवस ताई म्हणतात मी आत्ता झालेला आहे, घर झालेला आहे. अंदाज तुझा? कदाचित त्यांची तारीख 20 जानेवारी आहे. 20 जानेवारी आहे सांगा तुम्ही. होय, ताईंची 20 जानेवारी तारीख आहे. पण कदाचित ताईंचे माझे संबंध घनिष्ठ आहे म्हणून कदाचित मी किमयाला ती तारीख सांगितलेली असावी असं तुम्हाला वाटू शकतं. आता मी असं करणार आहे, तुमच्यापैकी कोणाचं निवडणार आहे, परंतु असं निवडायचं नाही, रॅन्डमली निवडायचं. रॅन्डमली आपण कागदाचा एक गोळा घेऊया. काय करूया? गोळा. चौथा माणूस जो पकडे तो गोळा. चौथा माणूस. Hey,